डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून पाही संतांचे मंदिर. पहिली पायरी नामदेव दुसरी असे कुंभार एकनाथ झाले द्वार संगे उभे तुकाराम. जना मुक्ताई बहिणा झाल्या तुळशीच्या माळा वर कळस झळाळे सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा. मंदिरा उभा विठू करकटावरी डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी चंद्रभागा. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात, पण प्रत्येकाच्याच भाग्यात ही गोष्ट नसते. तर आषाढी एकादशी दिवशी आपण घरामध्येच भगवान विष्णूंची भगवान विठ्ठलाची पूजा कशी करायची ह्याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी असं म्हणतात. तर पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे, त्यामुळेच याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. तर या दिवशीचे आपण व्रत कसे करायचे, या व्रताचा मुहूर्त काय असणार आहे, उपवास कधी सोडायचा, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओत आपण करून घेऊयात. ना कोणता यज्ञ, ना वेद पठन, ना मोठी खर्चिक अनुष्ठाने, ना कठोर व्रताचरण, ना हटयोग, ना विद्वत्तेचे जाहीर प्रदर्शन, तरी देखील नर का नारायण होणे सहज साध्य. विठ्ठलांना भगवान विष्णूंचा अवतार समजण्यात येतं. तर एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे. एकादशीला पहाटे उठून स्नान करून आपण पूजा करायला सुरुवात करणार आहोत. तर इथे आपण साहित्य पाहून घेऊयात. तर तुम्ही देवघरामध्ये पाहत असाल, देवघरामध्ये सर्व देवतांची मी इथं पूजा केलेली आहे. त्यानंतर देवघराच्या पुढेच मी इथं ही पूजा मांडणार आहे. तर पूजेच्या साहित्यामध्ये मी विठ्ठल रुक्मिणीची अशी एक मूर्ती घेतलेली आहे. तुमच्याकडं नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरीही चालेल. भगवान गणेशाची मूर्ती घेतलेली आहे. पाणी घेतलेलं आहे, पंचामृत घेतलेलं आहे, फुलं तुळशीपत्र घेतलेलं आहे, विड्याची दोन पानं घेतलेली आहेत, हळद मिश्रित मी पाणी घेतलेलं आहे, दिवा घेतलेला आहे. त्याचबरोबर नैवेद्यासाठी आपल्या घरामध्ये जे गोडाचे पदार्थ असतील किंवा आपण त्या दिवशी उपवास करणार असू तर उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात. तत्पूर्वी आपण दीप प्रज्वलित करून घेऊयात. दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तर आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते. तर कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी देवशयनी एकादशी प्रारंभ आहे. गुरुवारी 29 जून 2023 रोजी पहाटे 3:18 आणि आषाढी देवशयनी एकादशी समाप्ती आहे. शुक्रवार 29 जून 2023 रोजी मध्यरात्री 2:41 तर भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार 29 जून 2023 रोजी साजरी करण्यात येणार आहे. गणपती बाप्पांची छान अशी आपण विधीपूर्वक पूजा करून घेऊयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एकादशीचे व्रत केल्यास 1000 गायींचे दान केल्यासारखे फळ मिळते. तर एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत. मनात या दिवशी उपवास करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूंची षोडोपचारी आपल्याला पूजा करायची आहे. सर्वप्रथम आपण पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपण मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत. या दिवशी प्रत्यक्षाने आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा आहे. तर या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर तुम्ही विठ्ठल 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 असाही जप करू शकता. एकादशीच्या रात्री आपल्याला जागरण व हरिकीर्तन करायचं आहे. द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप द्यायचा आहे. त्यानंतर स्वतः अन्न खायचं आहे आणि उपवास समाप्त करायचा आहे. तर एकादशीला कोणावरही टीका करू नका, खोटे बोलू नका. एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. या दिवशी मीठ, साखर, तेल आणि अन्न देखील सेवन करू नये. या दिवशी पूजेमध्ये
तुळशीच्या पानांचा वापर करावा. एकादशीच्या दिवशीही पितळीच्या भांड्यात अन्न खाऊ नये. त्याचबरोबर या दिवशी मसूर, हरभरा, भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये. एकादशीला जमिनीवरती झोपावे. इथे पहा, विड्याची दोन पानं घेतलेली आहेत, त्याच्यावरती अक्षदा ठेवून आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊयात. गणपती बाप्पांना हळदी, फुलं, अक्षदा आणि फुलं वाहून गणपती बाप्पांची षोडशारी पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे पहा, एक छोटासा मी चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण अक्षदांचं आसन करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची आपण जी मूर्ती अभिषेक करून घेतली होती ती मूर्ती आपण याच्यावरती ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला या मूर्तीची पूजा करायची आहे. तर आपल्याला भगवान विठ्ठलांना चंदनाचा टिळा लावायचा आहे. भगवान श्री हरिविष्णूंचे आपल्याला आवाहन करायचं आहे. वस्त्र, गंध, अक्षदा, तुळशीची पाने, या ऋतूमध्ये असणारे फुले किंवा या ऋतूमधली फळे श्री विष्णूंना आपण अर्पण करणार आहोत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री हरिविष्णूंची आपल्याला आरती करायची आहे. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना आपण प्रसादाचे वाटप करायचं आहे. यानंतर आपल्याला न विसरता या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे आणि यथाशक्ती आपल्याला दानधर्मही करायचा आहे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा आहे. या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा आपण देवापुढे लावणार आहोत. अत्यंत साधी आणि सोपी ही पूजा आहे, पण मनोभावे आणि पूर्ण आस्थेने ही पूजा आपण या दिवशी नक्की करावी. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःच असं वेगळं स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. तर गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. तर भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या 800 वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. या दिवशी न विसरता आपल्याला तुळशीचेही पूजन करायचं आहे. आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीपत्र आणून ठेवायची आहेत. तुळशीमध्ये श्री हरिविष्णूंची सूक्ष्म स्पंदने आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्री विष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला सहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला मिळतो. या दिवशी न विसरता आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीला आपल्याला मंजिरी असलेला तुळशीचे माळ अर्पण करायची आहे. एकादशी एकादशी जया छंद अहिरनिशी व्रत करी जो नेमाने तथ वैकुंठाचे पणे नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण तोची भक्त सत्य याचा एका जनार्दन म्हणे वाचा. टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा माऊली निघाली पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानस्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.